आता एटीएम धारकांनी सावधान आणि सतर्क राहण्याची गरज भासत असून अनेकांच्या बँक खात्यात असलेल्या रकमेवर चोरटे डल्ला मारत असल्याचे समोर येत आहे. शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात बँक खातेदारांचे अधिक लूट होत असून खातेदारांनी नेमके पैसे ठेवायचे कुठे असा प्रश्न सध्या बँक खातेदारांना पडलाय. मी 3 तारखेला बँकेत गेलो पैसे काढायला. तर अगोदर ATM मी प्रयत्न केला पैसे काढायचा, ते काही आले नाही. ATM मी वर बँकेत गेलो, मग चेकबुक नेलं होतं माझं. मी चेक 25,000 टाकला आणि त्यांना म्हटलं पैसे, तर ते म्हणे एक बॅलन्सच नाही म्हणे खात्यावर. मग म्हटलं मी जर पैसे काढलेच नाही तर मग हे गेले कुठं. मग त्यांनी ते त्यांचं ते कॉम्प्युटरवर ओपन करून पाहिलं, ते म्हणे पैसे तर काढलेले 10,000 आणि 5,500 असे. तर म्हटलं हे पैसे काही मी काढलेले नाही, कारण मी शेवटचं बँकेमध्ये पैसे काढले ते मी 28 तारखेला पैसे काढले आणि हे पैसे 29 तारखेला गेले असं ते दाखवत होते. असं नंतर म्हटलं आता हे गेलेच कसे मलाच कळालं नाही. म्हटलं आता ही माझी फार मोठी गैरसोय झाली. मग त्यांनी ते म्हणे थोडंसं तुम्ही कंप्लेंट वगैरे द्या. त्यांना कंप्लेंट वगैरे दिली, त्याच्यानंतर म्हणे FIR दाखल करा म्हणे. तर असे अंतर्गुणी बँकेत घडलेत म्हणे असे अशा प्रकारचे. म्हटलं मग हे ग्राहकांना किती मोठा त्रास आहे. की याच्यापूर्वी 4,400 रुपये अशाच प्रकारचे माझे कट झाले होते. तर मी कंप्लेंट दिली होती 10/12/18 मी कंप्लेंट दिली होती. तर बँकेने मला सांगितलं की ते तुमची कंप्लेंट नंतर चौकशी करायला गेलो तेव्हा तुमची कंप्लेंट ॲक्सेप्ट केलेली आहे आणि 8-10 दिवसात तुमची येऊन जातील. ते 4,500 पण सॉरी 4,400 पण अद्यापर्यंत आलेलं नाही आणि त्याच्यानंतर ही दुसरी केट 25,500 घडली माझ्याबाबत. पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, त्यांनाही कंप्लेंट दिली. तर त्यांनी ते तक्रार अर्ज लिहून घेतला, पुढील कार्यवाही करतो म्हटले ते. आणि पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार अर्ज आम्ही इथं बँकेत पण सबमिट केला. माझ्याबरोबर माझा स्टाफही होता, त्यांनाही या गोष्टीची खूप आळाळ वाटली. मी तर मुळात म्हणजे ग्राहकांनी नेमकं पैसे आपण पैसे ठेवायचे कुठं, बँकेत जर आपले पैसे सुरक्षित नाहीत तर ठेवणार कुठं आपण नेमकं. असं मग ते ATM कार्ड माझं त्यांनी ते काय बंद करून टाकलं त्यांनी ते. असं मग आपण नेमकं ठेवायचे कुठं आणि याला जबाबदार कोण. आपण बँकेकडं ते आपल्याकडून सर्व्हिस चार्ज घेतात, सगळ्या प्रकारचे चार्जेस घेतात. मग आपल्या पैशाची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडंच आहे ना. त्यांनीच म्हणजे आपल्या पैशाची काळजी घेतली पाहिजे आणि त्या बँकच जबाबदारी एक प्रकारची युनियन बँकेमध्ये शिर्डी शाखेमध्ये असेल. आमच्या सर्वांचे शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे जे पगार वर्ग होतात, मग सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी शिक्षकांनी असा विचार करायला हरकत नाही की या युनियन बँकेतून जर आपल्या या रोजच्या पुंजीला रकमेला सुरक्षितता जर मिळत नसेल तर हा पगार आम्ही युनियनमधून काढून दुसऱ्या बँकेत का वर्ग करू नये. याचं कारण आम्हाला युनियन बँकेने सांगावं की ते ज्या पद्धतीने सर्व्हिस टॅक्स वगैरे आमच्याकडून घेतात आणि आम्ही जी रक्कम त्यांना सांभाळायला देतो ही रक्कम जर त्यांच्याकडेच सुरक्षित राहत नसेल आणि तेवढ्या क्वालिटीचं तंत्रज्ञान आणि सुरक्षितता डिजिटली जर ते देऊ शकत नसतील तर एक ग्राहक म्हणून मी सर्वांना असं आवाहन करीन की युनियन बँकेमधून हा आमचा जो पगार आहे हा आम्ही नक्कीच दुसऱ्या बँकेकडे वर्ग करण्याचा विचार यावेळी करू. कारण आमचे जे गाडेकर सर आहेत त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे. अशी घटना आतापर्यंत 10 व्यक्तींसोबत शिर्डीतल्या घडली आहे असं युनियन बँकेचं म्हणणं आहे. मग जर 10 घटना घडत असतील आणि युनियन बँक जर काहीच पाऊल उचलत नसेल तर हा जो पैसा आहे हा पैसा हा त्या कर्मचाऱ्याला सॅलरीच्या स्वरूपातून मिळणारा असतो आणि हा पैसाच त्याला महिनाभर वापरायचा असतो. मग या कर्मचाऱ्याने अशा वेळी बँकेने जर वर्ष हा पैसा रिफंडला लावला तर मग त्या कर्मचाऱ्याने इतके दिवस त्याचं कुटुंब कसं चालवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून युनियन बँकेने आमची सुरक्षितता आमच्या पैशांची सुरक्षितता आम्हाला एकदा दाखवावी, अन्यथा आम्ही आमचं खातं दुसऱ्या बँकेत वर्ग करण्याचा विचार नक्की करणार. बँक खातेदारांच्या खात्यातून पैसे काढले जातात यासाठी बँकेकडे आणि पोलिसांकडे खातेदारांनी तक्रारी केल्या असून याबाबत OS News ने बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता या घटना घडू नये यासाठी बँक खातेदारांनी आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये असे सांगितलंय. ग्राहकांनी जे सिक्युरिटी मेजर आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आपला पासवर्ड कोणाला देऊ नये किंवा कोणी अधिकारी बँकेचे अधिकारी म्हणून फोन करतात तुमचं ATM कार्ड एक्सपायर होत आहे नंबर द्या OTP सांगा ते कोणी सांगू नये.
आणि जे काही व्यवहार असतील ते बँकेशी येऊन खात्री करून घ्यावं की असं काय. आता त्यात वेगळे प्रकार आहेत, कशा पद्धतीने ते यूज करतायत, काय काय वेळेस जे काही लोक असतात ते त्यांना फसवतात, ATM एक्सचेंज करून देतात, गर्दीत उभं राहतात, पिन नंबर, कार्ड एक्सचेंज आणि वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्या माध्यम. ते सतर्क राहणे, आपलं ते पिन नंबर कुणाला देऊ नये, ATM कार्ड दुसऱ्याजवळ देऊ नये, अशा गोष्टी. नागरिकांनी आपल्या बँकेचे व्यवहार सुरक्षित करावेत, कुणालाही काही माहिती देऊ नये.